नमस्कार शेतकरी मित्रांनो मी देवीदास कृषी मित्र ह्या चॅनल चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा खास विषय शेतकरी बांधवांसाठी आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा खास शेतकरी बांधवांना मी आजचा विषय घेऊन आलेलो आहे इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा चला तर आजच्या हा व्हिडिओला आपण सुरुवात करू विषयाचं नाव आहे सगळ्यात कमी दिवसात जास्त उत्पन्न देणारे भाजीपाला पिके आजपर्यंत आपण बऱ्याचशा धानाचे पिक आहे काढलेचे पिक आहे असे विविध पिकावर आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते बरेच प्रेक्षक जे आहेत ते बघितलेले आहेत आणि त्यांना खूप आवडले पण असतील परंतु शेतकरी बांधवांना मी कमी दिवसाच्या कालावधीमध्ये सगळ्यात कमी दिवसात जास्त उत्पादन देऊन भाजीपाला पिके यावर सुद्धा शेतकरी बांधव अधिक पैसा कमवू शकतो हाच एक आजचा विषय खास या युट्यूब चॅनलवरून तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो याम आहे यामध्ये बरेचसे पिके आहेत त्यामधून काही मुख्य असे जे पिके आहेत की तुम्ही बाराही महिने पीक घेऊन जास्तीत जास्त पैसा कमवू शकता याची जी एक जे तुम्हाला मी स्क्रीनवर मी जे दाखवत आहे ते खरंच ओरिजिनल अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्यांना खरंच यामधून सुद्धा उत्पादन देऊ शकतो चांगले पैसेसुद्धा कमावून देऊ शकतो तर मित्रांनो आज पहिला मी तुम्हाला एक विषय सांगतो की कोथिंबीर सांबार कोथिंबीर एक सांबा असं चीज आहे अशी ती एक सब्जीमध्ये मोडते की ती बाराही महिने तुम्ही त्याचं उत्पादन घेऊन त्याला तुम्ही म्हणजे चांगल्या प्रकारे पैसा त्यापासून कमवू शकता कारण कोथिंबीरला बाराही महिने वर्षभर त्याला एक मागणी असते एक चांगली मागणी असते आणि त्यापासून तुम्ही असे पै बरेचसे पैसे तुम्ही कमवू शकता जर आपल्या शेतीच्या शेतीमध्ये जर त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने जर केलं तर कोथिंबीरपासूनसुद्धा सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता हा कोथिंबीर असा आहे की तुम्ही साठ दिवसामध्ये त्याचं एक उत्पादन तुम्ही मार्केटला उपलब्ध करू शकता आणि साठ साठ दिवस म्हणजे दोन महिन्याची कालावधी या दोन महिन्याच्या कालावधीमधून तुम्ही असे बरेचसे पैसे तुम्ही कमवू शकता मात्र त्याचा तो व्यवस्थापन आहे तो योग्य पद्धतीनं तुम्हाला करावायचा एक कृषी तज्ञाकडून तुम्ही त्याची एक माहिती चांगल्या रीतीने घेऊ शकता त्यानंतर त्याचे ते जे बी बियाणे आहेत कोथिंबीरचे ते तुम्ही कृषी केंद्रामधून योग्य कोणते असतील किंवा त्याला जास्तीत जास्त कसं आपल्याला म्हणजे उत्पादन घेता येईल अशी एक तुम्ही जे बियाची जी व्हेरायटी आहे ते निवडून तुम्ही जर त्याचं नक्कीच नियोजन केले तर कोथिंबीरपासून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता त्यानंतर जी एक मेथी भाजी आहे मेथी काय अशी वस्तू की तुम्ही ते वर्षभर सुद्धा त्याला पिकवून मार्केटला तुम्ही विकू शकता कारण मार्केटला मेथीची भाजी जी आहे वर्षभर त्याला मागणी असते पावसामध्ये जे पिरियड आहे ऑगस्ट आग, जवळपास ऑगस्ट ते ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत त्याला तर खूपच डिमांड आहे ती पावाप्रमाणे विकला जातो आपल्याकडली जी मेथी आहे ती हिवाळ्यामध्ये दिवाळीच्या नंतर आपल्याकडे निघतो नोव्हेंबर डिसेंबर आणि मग ते कुठेतरी स्वस्ती होतो त्यामुळे शेतकरी बांधवांना त्याचा एक जास्ती पैसा कमवता येत नाही मात्र ती जर पावसामध्ये त्याचा जर तुम्ही योग्य असा नियोजन करून जर खरंच मेथी पिकवली तर त्यापासून सुद्धा तुम्ही पैसे जास्तीत जास्त कमवू हो शकता मेथी भाजीचा एक जो कालावधी आहे ती फक्त तीस दिवसाची कालावधी आहे तीच दिवसामध्ये तुम्ही मार्केटला ती एक उपलब्ध करू शकता त्यानंतर आहे चवडीची भाजी चवडीची सुद्धा भाजी अशी आहे की तुम्ही बाराही महिने मार्केटला विकू शकता कमी दिवसामध्ये मला वाटते चवडीची भाजी तुम्हाला पंचेचाळीस दिवसामध्ये सहजरित्या तुम्ही मार्केटला उपलब्ध करू शकता आणि मार्केटला एक तुम्हाला एक चांगला त्याचा भाव पण मिळू शकतो जर पावसामध्ये तुम्ही जर चवळीची भाजी जर खरंच मार्केटला उपलब्ध करून दिली तर त्याला एक अधिक म्हणजे एक भाव चांगला मिळू शकतो त्याला एक दर चांगला मिळू शकतो आणि शेतकऱ्याला त्याचा अधिक फायदा होऊ शकतो त्यानंतर पालक पालकची भाजी आहे पालकची खरंच भाजी तुम्ही म्हणजे नेहमीच कास्तकार बंधू एक थंडीच्या पिरियडमध्ये एक मोसम चांगला असतो म्हणून लावत असतात परंतु ती जर आगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबरपर्यंत जर तुम्ही जर काढली तर त्याला अधिक रेट मिळू शकतो आणि त्यापासून अधिक असे पैसे कमवू शकता मला वाटते पालकची जी भाजी आहे हे तुम मला माझ्या अंदाजाने किती साठ दिवसामध्ये सहजरित्या तुम्ही मार्केटला का म्हणजे देऊ शकता आणि त्यापासून खरंच चांगले चांगले पैसे तुम्ही कमवू शकता तर हे जे सगळ्यात कमी कालावधीचे जे पीक का आहेत भाजीपाल्याचे जे पीक आहेत हे तुम्हाला मी सांगितलं आहे पहिला आहे मी कोथिंबीर दुसरी एक मेथी भाजी आहे तिसऱ्या एक चवळीची भाजी आणि चौथा एक आहे पालकची भाजी हे चारच भाजीचे जर आपण कमी दिवसाच्या कालावधीचे जर पीक घेण्याचा प्रयत्न केला आणि ती मार्केटला योग्य वेळीच जर उपलब्ध करून दिले तर त्यापासून तुम्ही जास्तीत जास्त पैसा कमवू शकता कारण अधिक कालावधीचे जे आपण म्हणजे भाजीपाला लावतो आणि ते मग कुठंतरी मग कीटक चाभणा किंवा अळ्यांचा प्रादुर्भाव होत असतो वातावरणाचा कुठंतरी एक प्रॉब्लेम येतो आणि मग आपल्याला त्याचा बेनिफिट मिळत नाही मात्र या कमी कालावधीचे जर भाजीपाले तुम्ही पिकवण्याचा प्रयत्न केला त्याचा जो योग्य व्यवस्थापन जर करण्याचा प्रयत्न केला योग्य त्याची जे व्हेरायटी आहे त्याची जी बी बियाणीची जी व्हेरायटी आहे ती जर वापरण्याचा कुठेतरी प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला म्हणजे पैशाचा जो आहे तुम्हाला बजेट तो कुठंतरी मात्र तुम्हाला एक फायदा होऊ शकतो हेच तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर आजचा नक्कीच छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा जय हिंद जय महाराष्ट्र जय